जेवण झालं? चालू आहे. दहा पंधरा जण आहेत, भूक लागली, जेवण करायला. तुमचा मित्र गतीश पाटील. तर आपण आज आलो आहे वाशीला. वाशीला आपल्या मराठा बांधवांची बरीच आपण एक मुलाखत दाखवलेली आहे. थोडं जेवणाचं नियोजन तुम्हाला दाखवणार आहे. थोडं लेट झालेलं आहे, जेवण थोडं संपलेलं आहे म्हणे, पण नवीन चालू आहे बनवायचं. कारण संख्या जर लाखोंमध्ये किंवा करोडोमध्ये असेल ना तर पुरत नाही. तर APSC मार्केट वाशीमध्ये तुम्ही बघा, हे मार्केट ॲड आहे. तिथं आपल्या मराठा बांधवांनी चांगली सोय केलेली आहे. तर आतमध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवतो, बघू शकता तुम्ही. जेवणाचं बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. 2 वाजेपर्यंत निर्णय आहे आपला. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. दोन मिनटं जेवण केलं का? जेवण नाही झालं ना अजून. ओपन कर ना, भाकरी घेऊन झाली. सोबत आहे भाजी, आमच्या सोबत आहे भाजी, स्वतः बनवून अरेंजमेंट करून घ्या. अरे भाकर मिरच काही खाता आम्ही, काही टेन्शन नाही दादा. मराठी ठीक आहे, चला. ओके, हा फोन केला दादा. तर मित्रांनो, दुसरं तुम्हाला APSC मार्केट आहे. थोडं जेवण वगैरे कमी पडलेलं आहे. संख्या जर करोडांच्या आसपास असेल तर कसा? मित्रांनो, संख्या जर करोडांच्या आसपास असेल ना तर पॉसिबल होत नाही एवढ्या लोकांना, पण तरी आपल्या बांधवांनी चांगली सोय केलेली. दहा पंधरा जण आहेत, भूक लागली, जेवण करायला. Thank you.
जेवण झालं चालू किती बारा शाळा सुट्टी आहे का आता सुट्टी झालं का जेवण हो चाललं काय झालंय चोरबुर आहे काय वाटतं तुम्हाला आरक्षण मिळणार आहे आपल्याला ₹1,00,000 धंदा झालाय त्याचा आम्ही समस्त सकाल मराठा बांधव गंगाखेड तालुका परभणी जिल्हा येथून आलो आहोत. 20 तारखेपासून आंतरवेली सराटे येथून पावी प्रवास चालू झालेला आहे आणि आज 26 जानेवारीला इथं आज आम्ही नवी मुंबई वाशी येथे आलेलो आहोत. आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे की शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर हात ठेवून सांगितलं होतं समोर की मी मराठ्यांना आरक्षण देईन. शिंदे साहेब मराठे शब्दाचे पक्के आहेत आणि तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आम्हाला असं वाटेल की तुम्ही मराठ्याचे आहातच का नाही यात शंका आम्हाला उपस्थित होईल. मराठा दिलेल्या शब्दाला जागतो त्याच्यामुळं अजित दादा आणि शिंदे साहेबांना आमची विनंती. सर्व मराठा बांधवांना माझा स्नेह जय जो. मी शिवशंकर लांडगे अहमदपूर जळकोट इथून आलेलो आहे. बांधवांनो अभूतपूर्व एकी ह्यावेळेस मराठा समाजानं दाखवलेली आहे. करोडोंच्या संख्येमध्ये गरजवंत मराठा समाज आपण इथं बघू शकताय. इथं स्वतः स्वयंपाक बनवून हे आमचे बांधव स्वतःही खात आहेत आणि आमच्या बांधवांना देतात. याच्या पाठीमागं जे आमचे बांधव प्रवास करून थकलेले आहेत ते आता विश्रांती घेत आहेत. आणि ही विश्रांती किंवा हे जेवण कशासाठी आहे, जर आरक्षण मिळालं तर जल्लोष करण्यासाठी आम्हाला ऊर्जा लागते आणि आरक्षण नाही मिळालं या सरकारला रेटायला आम्हाला ऊर्जा लागते. याच्यासाठी ही ऊर्जा मिळवण्याचं काम आमचे बांधव करत आहेत आणि आरक्षणाचा हा प्रश्न मागच्या 2-3 पिढ्यापासूनचा आहे आणि आजपर्यंत 2-3 वेळा मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम झालेलं आहे. यावेळेला जर मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसायचं षड्यंत्र सरकारनं केलं तर मराठे शांत बसणार नाहीत. कारण आम्ही घरून निघत असताना आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही ही शपथ घेऊन आम्ही घरून निघालेलो आहोत. त्यामुळं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आता काही अफवा पसरवल्या जात आहेत कदाचित सरकारी यंत्रणेकडून की मराठा समाजाच्या काही मागण्या वगैरे मान्य झाल्या वगैरे ह्या पद्धतीच्या, परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. जोपर्यंत या मराठा आरक्षणाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील पुढं येऊन सांगत नाहीत की मराठा समाजाच्या सर्वच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या आहेत तोपर्यंत एकही मराठा जागेवरचा हलणार नाही. एक मराठा
मराठा लाख मराठा तू आगे बढ़ा मराठा लाख मराठा।